जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत चिन्ह वाटपानंतर उमेदवारांनी प्रचार कार्यालयं थाटून प्रचारास प्रारंभ केला आहे देवाला साकडे घालून अनेकांनी प्रचाराचे नारळ फोडून मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत अनेकांनी पायाला भिंगरी लावली आहे उमेदवार पॅनलचा परंतु प्रचार स्वतंत्र असे चित्र पहिल्या टप्प्यात दिसून येत आहे निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे जिल्हा बँक म्हणजे नेत्यांची बँक असे समीकरण बनले आहे त्याचे बँकेत संचालक होण्याचा मोह अनेकांना आवरता येत नाही असे चित्र गेल्या काही वर्षात दिसून येते बँकेचा गेल्या सहा वर्षात झालेला कायापालट आणि वाढलेला नफा पाहून अनेकांना बँकेची भुरळ पडली आहे त्यामुळे बँकेच्या इतिहासात प्रथमच मोठ्या संख्येने उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत अर्ज मागे घेण्यासाठी नेते मंडळींना मोठी कसरत करावी लागली अर्ज माघारीनंतर तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत तर अठरा जागांसाठी निवडणूक लागली आहे त्यासाठी शेहेचाळीस उमेदवार रिंगणात आहेत महाआघाडीच्या सहकार विकास पॅनलमधून अठरा उमेदवार तर भाजपच्या शेतकरी विकास पॅनलमधून सोळा उमेदवार एकमेकांशी थेट लढत आहेत त्याचबरोबर अन्य बारा उमेदवारही स्वतंत्रपणे लढत आहेत चिन्ह वाटप झाल्यानंतर उमेदवारांनी प्रचार कार्यालय थाटून प्रचारास प्रारंभ केला आहे सांगलीत काँग्रेसमधील तीन उमेदवारांनी स्वतंत्रपणे तीन कार्यालयं थाटून तेथून प्रचार सुरू केला आहे त्यामुळे प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात उमेदवार पॅनलचा आणि प्रचार स्वतःचा असे चित्र दिसून येते बँकेचे जिल्हा कार्यक्षेत्र आहे त्यामुळे वैयक्तिक भेटी गाठीवर भर दिसून येतो मतदार याद्या घेऊन संपर्क साधून प्रचाराची गळ घातली आहे या निमित्ताने मतदार लाख मोलाचा ठरले आहेत बँकेच्या निवडणुकीत दोन स्वतंत्र पॅनलमध्ये लढत होत आहे काही गटात अपक्ष उभे आहेत क्रॉस वोटिंगचा मोठा धोका काही गटात आहे त्यामुळे उमेदवारांनी कटाक्षाने सावध राहून प्रचारास सुरुवात केली आहे बँकेत एंट्री होऊ अशी प्रार्थना देखील केली आहे बँकेचे संचालक मंडळ एकवीस जणांचे असते विद्यमान संचालक मंडळापैकी तिघे बिनविरोध निवडून आलेत मैदानात नऊ विद्यमान संचालक पुन्हा नशीब आजमावत आहेत त्यापैकी किती जण निवडून येणार नव्याने कितीजण बँकेत येणार याची उत्सुकता ताणली गेली आहे